नमस्कार मी विलास बडे या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण ज्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत तो विषय आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांची तिजोरी लॉकडाऊनमध्ये जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या तिजोरीतला हा खडखडाट उद्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे आता भविष्यामध्ये सरकार यातून वाट नेमकी कशी काढणार आहे हा प्रश्न आहे राज्याची आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे हे सांगताना आज राज्याचे मंत्री विजय वडेट्टीबार यांनी जी परिस्थिती सांगितली त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा कर्ज करण्याची काढण्याची वेळ आज सरकारवर आलेली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोरोना महामारीचं एक प्रचंड मोठं संकट आणि त्या संकटाशी सामना करत असताना हे मोठं आर्थिक संकट तर याला संकट म्हणता येणार नाही हे आर्थिक सुनामी आहे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे लोकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत आणि या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी ज्या अर्थसंकल्पामध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या लोकप्रिय घोषणा केल्या त्या योजनांचं नेमकं काय का होणार सर्वसामान्यांना प्रश्न असा पडलेला आहे की जर सरकार म्हणतंय की केवळ पगार काढण्यास पगारासाठी कर्ज घ्यावं लागणार असेल तर मग जे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत त्याचं काय होणार त्याच्यावरती आधारित लोकांचा रोजगार आहे त्याचं काय होणार आणि या सगळ्या परिस्थितीतून जो रुतलेला गाडा आहे महाराष्ट्राचा हा महाराष्ट्राचा गाडा त्या चिखलातून कोण बाहेर काढणार आणि कसा काढणार हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे त्या सगळ्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत आणि जी परिस्थिती आज राज्यात निर्माण झालेला आहे याबद्दल विजय वडेट्टीवार यांनी आज नेमकं काय म्हटलेलं आहे आपण त्याच्यावर एक नजर टाकूया आपण बघूयात नंतर की त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलं पण विजय वडेट्टीवार असं म्हणाले होते की राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा कर्ज काढण्याची वेळ आज राज्यावरती येऊ शकते अशा गंभीर परिस्थिती राज्याची आर्थिक बनलेली आहे दात कोरून पोट भरण्याचा हा प्रकार आहे का या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आ, भाई जगताप आहेत काँग्रेसचे नेते आहेत भाई आ, सरकार नेमकं कसं चाललेलं आहे सरकारच्या समोरच्या काय अडचणी आहेत हे तुम्ही जवळून पाहताय खरंच आज महाराष्ट्राला सांगा काय महाराष्ट्राच्या आज तिजोरीची अवस्था आहे आणि या महाराष्ट्राची पुढची वाटचाल नेमकी कशी असणार आहे भाई माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय भाई माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय काहीतरी तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये पण पुन्हा आपण त्यांच्याकडे जाऊन संपर्क करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला जाणून घ्यायचंय की सध्या जी परिस्थिती सांगितली जाते राज्याचे मंत्री आता उघडपणे सांगतायत तर आतापर्यंत मुख्यमंत्री आश्वस्त करत होते की संकट मोठं आहे आर्थिक परिस्थिती नाजूक आहे पण मार्ग आपण काढू या सगळ्याच्या दरम्यान आता खऱ्या अर्थानं जेव्हा कोरोनाचं संकट समोर आलं तेव्हा सगळ्यात महत्वाची बाब ही आली की बऱ्याच जणांचे पगार सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत ते होत नव्हते काही जणांचे अर्धे झाले काही जणांच्या पग पगार कपात करण्यात आली असे सगळे निर्णय घेतल्यानंतर आता ही वेळ आलेली आहे की आता या सरकारला पुढचा गाडा हाकण्यासाठी कर्ज घ्यावं लागणार आहे किमान पगार देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आता आपल्या सोबत आहेत मुनगंटीवार जी स्वागत आहे तुमचं न्यूज एटी लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये राज्याचा गाडा तुम्ही फडणवीस सरकारच्या काळामध्ये चालवलेला आहे एक अर्थमंत्री म्हणून या राज्याची परिस्थिती नेमकी काय आहे याची तुम्हाला निश्चितपणे तेव्हा कल्पना होती तुम्ही तो सगळं सांभाळलेला आहे पण राज्याचे आज माजी अर्थमंत्री म्हणून किंवा या सगळ्याच्या दरम्यान तुम्ही काय सांगाल की आज या राज्याचा पुढचा गाडा नेमका पुढं कसं जाणार आहे हा गाडा पुढं कसं जाईल मला असं वाटतं की कदाचित सरकारचा किंवा सरकारी मंत्र्यांचा स्वतःच्या कार्यक्षमतेवर आत्मविश्वास नसेल पण माझा महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे शेतकऱ्यांवर विश्वास आहे व्यापाऱ्यांवर विश्वास आहे उद्योजकांवर विश्वास आहे आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राच्या सर्व काम करणाऱ्या आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्यांवर विश्वास आहे मग हा प्रश्न पडतो की केंद्रामध्ये पंतप्रधान महोदय एका शब्दानी असं म्हणत नाही पंतप्रधान महोदय म्हणतात की इस आपत्ती को इष्टापत्ती इष्ट बदलूंगा या संकटाला मी संधीमध्ये रूपांतरण रुपांतरण करे निर्मला सीतारामन मॅडमनी एक लक्ष सत्तर हजार कोटीच गरीब पॅकेज दिलं वीस लक्ष सत्त्याण्णव हजार त्रेपन्न कोटीचं आत्मनिर्भर भारताचं पॅकेज दिलं पण महाराष्ट्रामध्ये असं का घडत आहे की चुकीचा संदेश लोकांना दिला जातोय मी आता आकडे घेतले महाराष्ट्राच्याच अर्थ विभागातून महाराष्ट्रामध्ये एप्रिलमध्ये आपल्या दहा हजार कोटीचं इन्कम झालं अतिशय संकट समयात हे हो। आपल्या देशात इतर राज्याच्या उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त आहे मे मध्ये दहा हजार कोटी म्हणजे याच्यामध्ये दहा हजार समथिंग आहे पण मी आकडेवारी सांगताना साधारणतः राऊंड फिगर मध्ये सांगतोय दहा हजार कोटी या जून महिन्यात पंधरा हजार कोटी माझा प्रश्न पडतो आहे की एप्रिल मध्ये सर्व बांधकाम विभागाची कामं बंद हुँ. सिंचाई विभागाची काम बंद म्हणजे खर्च तसाही आपल्या नियंत्रणात होता oh. दहा दहा आणि पंधरा पस्तीस हजार कोटीचं तीन महिन्यात उत्पन्न झालं आपण सर्व विभागांना हे सांगितलं की तुम्हाला जो अर्थसंकल्प म्हणजे आउटगे नियत वेळ मंजूर आहे त्याच्यात काय तेहत्तीस टक्केच आम्ही देणार आहोत आपल्या जो स्टेट डिझास्टर अथॉरिटी असते यागा चार हजार तीनशे बावीस कोटीचा प्लॅन केंद्र आणि राज्याचा जो असतो तो ही मंजूर जागा सोळाशे अकरा कोटी त्याच्यात आगय आपल्या गा वित्त आयोगाचे पैसे आगाऊ अग्रिम मध्ये आपल्याग देण्यात आगय आणि एक तर मग अजून नाही समजलं म्हणजे आपलं राज्य अडचणीत आहे आणि देशात काही इतर राज्य आर्थिक सुबत्तेत आहे का सर्वच राज्य अडचणीत आहे केंद्रही अडचणीत आहे पण या अडचणीत अशी भीती निर्माण करायची हे काही योग्य नाही महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही इतर राज्यांपेक्षा आणि देशापेक्षाही उत्तम आहे hmm. hmm. म्हणजे आपल्या जीएसडी ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्टच्या आपण फक्त पंधरा पॉइंट काही टक्के म्हणजे राऊंड फिगर मध्ये सोळा टक्के एवढंच कर्ज आहे हे केंद्रामध्ये बावन्न टक्केच्या वरती आहे जगामध्ये काही देश असे आहे की त्यांच्या जीडीपीच्या एकशे तीन टक्के कर्ज आहे आपलं सोळा टक्केच्या आत आहे मागचे दोन वर्ष आपण एक्कावन एकावन्न हजार कोटी रुपये हे आपण वापस केलेत कर्ज वापस केलं मुद्दत वापस त्याच्या अगोदर दोन वर्ष आपलं राज्य सरपकस आहे एकदा अकरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर कोटी सर्पगस आहे एकदा दोन हजार बहात्तर कोटीनी सर्पगस आहे आता राज्यामध्ये एक लक्ष कोटीचे आपले डिपॉझिट्स आहे एक लक्ष कोटीचे आता केंद्र सरकारनी तुम्हाला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या या संकल्पात महाराष्ट्राला सुद्धा मोठ्या वेगाने पुढे जाता यावं या आकाशामध्ये उंच उडान घेता यावी म्हणून तीन टक्के आपण जे जीएसडीपी च्या कर्ज घेत होतो त्या मर्यादा पाच टक्के आपला डी या वर्षीचा बत्तीस लक्ष कोटी आहे बजेटचा सा साईज चार लक्ष हजार कोटी आहे तर मला हा प्रश्न पडतो आहे की या राज्याचे मंत्री हे लढणारे आहे की आत्मविश्वास गमाव गे गे ठीक आहे खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे विचारतो मी आता आपल्यासोबत भाई जगताप आहे भाई लढणार हे सरकार आहे की रडणार हे सरकार आहे कशा पद्धतीने तुम्ही या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढणार आहात आज मंत्री जे सांगतायत त्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता ही वेळ का आली नाही आता असं आहे की जे आता इथे विश्लेषण करत होते सुधीर भाऊ मुनगट्टीवार हे स्वतः राज्याचे फायनान्स मिनिस्टर आहे त्यामुळे ती आकडेवारी आणि हे सगळी त्यांच्या तोंडपाठ असणं स्वाभाविक आहे परंतु ही गोष्ट खरी आहे सांगताना त्यांनी ही गोष्ट सांगितली की अशी की आपला सोळा पर्सेंट पर्यंत आपण आतापर्यंत कर्ज काढलेलं आहे म्हणजे काढलं हे खरं आहे ना ते का आता हे पाच महिन्यात काढलेलं नाही किंवा सहा महिन्यात काढलेलं नाही एक साधा आकडा सांगतो तुम्हाला कसं आहे की त्या ते सगळे जीएसडीपी असेल बाकी सगळं असेल त्याच्यावर येतो मी परंतु आ, एक साधा आकडा आता जे पाठ थोपटून घेत होते ना मुनगट्टीवार त्यांना माझा साधा प्रश्न आहे तो असा कि जेव्हा तुम्ही सत्तेत आलात त्या वेळेला या महाराष्ट्रावर कर्ज किती होतं हे सांगा नाही तर मी सांगतो सांगा सांगा महाराष्ट्राला कळून जाऊ दे एकदा काळात किती कर्ज वाढलं हा होय होय आता सांगतो आता तेही ऐक विलास असं आहे की हे जेव्हा सत्तेत आले त्यावेळेला महाराष्ट्रावर कर्ज होत दोन लाख अडसष्ट हजार कोटी हे जेव्हा पाय उतार झाले बरं हे दोन लाख अडसष्ट हजार कोटी महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासूनच आहे हे पाय उतार झाले तेव्हा महाराष्ट्रावर कर्ज पाच लाख कोटी पर्यंत आता साधा प्रश्न माझा आहे मुनगट्टीवारांना पाच वर्षामध्ये एवढं कर्ज काढून आणि संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला घाण ठेवून सगळ्या ज्या काय तुम्ही योजना बनवल्या त्या त्यांना काय फायद्याचं त्या दृष्टीने केलेलं तुम्ही सगळं जे काय हे केलं होतं रचना केली होती आणि जे काय तुमचे मनसुबे होते आज महाराष्ट्राची स्थिती इतकी वाईट होण्याचं कारण फक्त आणि फक्त तुमची गेल्या पाच वर्षाची काळी तरतूद आहे आणि राहिली गोष्ट पंतप्रधान लढतात आहेत फायनान्स मिनिस्टर लढतात आहेत हो ना लढतात आहेत ना बरोबर आहे ते मन बात थे थे की बात नेते ते लढतात आहेत तुम्हाला आम्हाला आत्मनिर्भर एकशे बत्तीस कोटी लोकांना सांगितलं त्यांनी आत्मनिर्भर राहा परंतु की आत्मनिर्भर होण्यासाठी जे बळ लागत जे त्यांना चालण्यासाठी पायामध्ये ताकद लागते कुठल्याही राज्याला बघते पूर्ण देशाला ती कुणी द्यायची ह्यांनी फक्त काय तिकडे जुमलेबाजी करायची त्यांनी फक्त येऊन हे सांगायचं नाही आता हे असं झालंय उद्यापासून अस म्हणजे या देशाच्या प्रमुखांना जे जनतेने निवडून दिलं ते, ते यासाठी दिलं की या देशाची दोन पावलं पुढे पडावीत म्हणून आता गेल्या पाच वर्षामध्ये किती पुढं पावली पडली आणि आता या एक वर्ष झाली तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय बारजी तुम्ही ज्या कर्जाबद्दल आता सांगत होतात की हे सरकार लढणार नाहीये पण हे सरकार जेव्हा त्यांच्या हातात आलं तेव्हा तुम्ही त्यांना कर्जबाजारी करून दिलं होतं मग आम्ही अशा पद्धतीत लढायचं कसं हा त्यांचा सवाल आहे अडीच लाख कोटीचं कर्ज जर तुमच्या कार्यकाळात झालं असेल तर मग आम्ही लढायचं कसं हा त्यांचा सवाल आहे मग असं वाटत की याच जनतेच्या हिताच चर्चा होईल असं मग वाट पण भाई जगताप तर निवडणुकीच्या मंचावर उभे आहे आणि त्या मंचावरून भाषण दिल्यासारखं ते सांगत होते खर तर मी भाई जगताप हे बुद्धिमान विधायक आहे याच्यावर माझा विश्वास होता पण त्या विश्वासाचा आज तडा गेला खर तर जर आपल्याला अर्थशास्त्र समजत नसेल तर मी साधारणता काय करतो की एखादा विषय समजला नाही तर मी जबरदस्तीने त्यावर भाष्य करत नाही पण बाई जगता माझे मित्र आहेत त्यांना सूचना आहे जर समजलं नाही तर भाष्य करायची आवश्यकता नाही जगामध्ये जेव्हा आपण एखाद्या कर्जाच्या संदर्भात विचार करतो हुँ. जस आपल्या शरीर विज्ञान मेडिकल सायन्स मध्ये हिमोग्लोबिन तपासतो तेव्हा परसेंटेज मध्ये हिमोग्लोबिन किती टक्के आहे आपण नऊ टक्के दहा टक्के अकरा टक्के सांगतो अर्थशास्त्रामध्ये कर्जाचा आकडा नसतो अर्थशास्त्रामध्ये आपला जो ऋणभार रेशो असतो एकूण आपलं उत्पन्न आणि त्या उत्पन्नाच्या आधारावर असणार कर्ज जे मी अगोदर सांगितलं की पंधरा पॉईंट काही टक्के आहे यांच्या कार्यकाळात ते अठ्ठावीस पॉईंट दोन टक्क्यापर्यंत गेलं होतं म्हणजे आपलं ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे शरीर शास्त्रात भाई जगताप जसं सांगताय असं सांगितलं जात नाही हिमोग्लोबिन किती टक्के आहे हे सांगितलं जातं असं सांगितलं जात नाही पॅथॉलॉजीच्या रिपोर्टमध्ये इतकं लिटर रक्त आहे असं सांगितलं जातं आपल्याकडे एकतरी पॅथॉलॉजीच्या रिपोर्टमध्ये किती रक्त आहे सांगितलं जातं का आपल्याकडे सांगितलं जातं की एवढ्या टक्क्याचं हिमोग्लोबिन आहे तसं कर्जाची टक्केवारी असते एकूण उत्पन्नापैकी बाई जगतापांना हे माहित नसेल की महाराष्ट्रात मागच्या पाच वर्षात राजस्थानच्या जन्मापासून आजपर्यंत त्यांचा जीएसडीपी आठ लक्ष कोटीचा आहे मागच्या पाच वर्षात म्हणजे साधारणतः एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चौदा ला सरकार स्थापन झालं आणि जेव्हा सरकार आम्ही सोड ग तो तोपर्यंत दहा लक्ष कोटीनी या राज्याचा जीएसडीपी वाढला वाढ कर्ज कमी झालं जयंत पाटील साहेब अर्थमंत्री होते किंवा तुम्ही आमदारात माहिती अधिकारात सुद्धा पत्र देऊ शकता कि गेल्या वीस वर्षामध्ये आपण कोणत्या कोणत्या वर्षी किती टक्के कर्ज होत जेव्हा तुम्ही सरकार सोड गि साडे सतरा टक्क्याच्या वरती कर्ज होत ते आमच्या राज्यामध्ये आम्ही साडे पंधरा टक्क्याच्या पर्यंत ग तुम्ही केलेलं चुका या पाच वर्षात दुरुस्त होत नाही जनतेने आमच्यावर विश्वास व्यक्त केला होता दोन कोटी तीस लक्ष अठावन हजार पाचशे पंचवीस मतदारांनी भाजप शिवसेना मित्र पक्षाला के मतदान केलं पण तुम्ही नेहमी प्रमाणे फोडा आणि राज्य राज्यभाऊ या राजनीतीनुसार चर्चा झाली महाराष्ट्राला आता ते सगळं झालंय महत्वाचा मुद्दा हा आहे का मुद्दा सुधीर भाऊ सुधीर भाऊ नाही का मुद्दा नाही नाही आपण आपण त्या विषयांतर नको आपण कोण थोडा फोडाफोड किती झाली महाराष्ट्राने बघितलं मुद्दा हा आहे मुद्दा हा आहे की आज जर कर्मचाऱ्यांचे पगार घेण्यासाठी जर कर्ज काढावं लागणार असेल तर मग या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये ठीक आहे आपण त्याचे उत्तर घेऊ त्याचे उत्तर घेऊ पण मला त्यांना प्रश्न सत्ताधाऱ्यांना हाही प्रश्न विचारायचा आहे की जर आज केवळ कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी जर तुम्हाला कर्ज काढावं लागणार असेल तर मग तुम्ही घोषणा केलेल्या योजनांचं काय कारण महाराष्ट्र त्या योजनांकडे डोळे लावून बसलेला आहे त्या महाराष्ट्राला अपेक्षा आहेत त्याचं काय होणार याबद्दलचं उत्तर घेणार आहोत ब्रेक नंतर एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत ती लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये जातीय अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आता या सगळ्यातून मार्ग कसा काढणार याबद्दल आपण चर्चा करतोय आपल्यासोबत राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत आणि भाई जगताप काँग्रेसचे नेते आपल्यासोबत आहेत भाई प्रश्न हा आहे की जर आज कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी जर कर्ज काढावं लागणार असेल तर मग या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक ज्या अपेक्षा करतोय ज्याची तुम्ही घोषणा केली आहे त्या योजनांचं काय होणार कुठून पैसा आणणार नाही ते मी आण त्याच्यावर मी बोलतोच आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे विलास तुम्ही बोलताना एक गोष्ट असं म्हणालात की आम्ही लढायचं कसं असं कुणीही बोललं नाही ना मंत्री महोदय बोललो ना मी म्हणालो आणि म्हणण्याचं कारण नाही महाराष्ट्राला ही सवय आहे महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या या भूमीला सवय आहे अतिशय वाईट प्रसंगामध्ये वाईट परिस्थितीमध्ये लढून जिंकणारच याची आम्हाला गॅरेंटी आहे त्याची ते चिंता करण्याचं कारण नाही त्यामुळे कसं लढणार हे लढायचं काम आम्ही करणारच नाही आम्ही लढायचंच काम करतो पहिली गोष्ट सुधीर भाऊ मुनगट्टीवारांचं आता काय ते आमचे मित्र आहेत खरं आहे भाऊ तुमच्या इतका काय मी काय हुशार फार पारंपारक असा नाही आणि आपल्याला आपल्याला असलेला आप दांडगा अनुभव राज्याच्या याचा आ, बजेटचा जो आपण सातत्याने मांडलेला आहे आणि त्याची आकडेवारी तुमच्या तोंडावर असणं स्वाभाविक आहे माझ्या ते असणार नाही कदाचित साध डोबळ मानाने मी विचारतो तुम्हाला कशी सवय आणि ती तुम्हाला शिकवण दिली जाते एखाद्या प्रश्नाचं उत्तर गुंतागुंतीत कसं द्यायचं हे तुमच्याकडनं शिकायला हवं म्हणजे तुम्ही वैयक्तिक नव्हे अगदी ते ते पठडीतले सगळे जे आहेत त्यांच्याकडनं ते शिकायला हवं भाजप त्यामुळे मला अपेक्षा होती तुम्ही असंच काहीतरी ते गोल गोल बोला साधा प्रश्न आहे आणि अंक गणिताचा प्रश्न आहे चला शरीरात किती रक्त आहे किती नाही ह्या ह्या गोष्टी पॅथॉलॉजी काय सांगते ह्या येतील साधा अगदी सरळ प्रश्न आहे कारण तो जनतेला कळला पाहिजे ना तुम्हाला फार कळतंय मला नाही कळत काही हरकत नाही जनतेला तर कळू द्या दोन लाख चौसष्ट हजार कोटीच कर्ज पाच वर्षामध्ये म्हणजे जे पंचावन्न वर्षात दोन लाख चौसष्ट हजार कोटीचं कर्ज पाच वर्षामध्ये ते पाच लाख कोटी कसं होतं साधं गणित आहे अंकगणित आहे काय फार त्याला म्हणजे माझ्या माझ्या अल्पबुद्धीला कळतं ते लोकांना कळायला पाहिजे होतं ते, ते तुम्ही केलं नाही दुसरा मुद्दा असा की आपण जे सांगताय तुम्ही सांगताय हो फक्त आपल्याला महाराष्ट्राच्या याच सांगतो दोन हजार सहा सात दोन हजार सहा सातच्या काळात ज्या वेळेला मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते त्यावेळेला अठ्ठावीस हजार कोटीचं ऋण कर्ज परत केलं गेलं त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज परत कधीच केलं गेलं नाही आमचं सुद्धा आमची okay. आमचीही नंतरचे मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा त्यामुळे तुम्हाला काही ती सवय आहे की आकडे आपले टाकायचे आणि हे करायचं आपण आपण आकड्यातून बाहेर येऊ आपण आकड्यातून बाहेर येऊ आता, बाहे बाहे आता ता महाराष्ट्राला सांगा तुम अपेक्षा आहे तुम्ही खूप स्वप्न दाखवलेली आहेत त्याचं काय होणार त्याचं उत्तर नाही आम्ही आम्ही कधीच स्वप्न कसली दाखवलेली नाही आम्ही आम्ही ना जुमलेबाजी केली मी साधा प्रश्न माझा असा आहे विलास की महाराष्ट्राच्या बरोबर देश पण आहे ना देशाच्या कर्मचाऱ्यांचे पगार कट केले हो काय सांगताय तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार कट केले या देशाच्या पंतप्रधानांनी काय सांगताय तुम्ही ही परिस्थिती महाराष्ट्रावर येणार नाही मागे पुढे झालंय आणि त्याला कारण आहेत त्याला कारण आहेत गेल्या तीन महिन्याचा लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या कारण आहेत ना बाहेर निघू कर्मचाऱ्यांचे पगार असतील शेतकऱ्यांची राहिलेली कर्ज माफी असेल इतर सगळे प्रकल्प ज्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे ते कदाचित तेवढ्या वेगाने पुढे नेता येणार नाही परंतु या प्रकल्पांना कसलीही तोशीस लागणार नाही याची काळजी महाराष्ट्राच्या आघाडीच्या सरकारला महाविकास आघाडीच्या सरकारला आहे आणि तेवढे सगळे अनुभवी आहेत म्हणजे हे हे आता ठीक आहे यांनी पाच वर्ष सत्ता गाजवली आणि म्हणून त्यांना काहीतरी आकाशातले अनुभव आले असं नव्हे या कारण ह्या राज्याने पहिली वेळ बघितलं राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मिसेस गाणं गातात आहेत एका याच्यामध्ये सुधीर भाऊ सुद्धा गाणं गात होते याच्यावर म्हणजे हे महाराष्ट्राने पहिली वेळ बघितलं बरं का आम्हाला काही गाणी पिढी काही येत नाही आम्हाला व्यवहार मात्र नक्की कळतो सर्वसामान्याला कष्ट करायला शेतकऱ्याला त्याला काय लागतंय याचा अनुभव गाठीशी पन्नास साठ वर्षाचा असलेली सगळी माणसं सगळे नेते आणि उत्तर काळजी आपण उत्तर घेऊ सुधीर भाऊ मुद्दा सर्वसामान्यांच्या दृष्टीनं हा आहे किती राज्यावर कर्ज आहे काय ह्या आकडेवारी आरोप प्रत्यारोप प् याच्यापेक्षा अर्थसंकल्पामध्ये सरकारनं ज्या योजनांची घोषणा केली महाराष्ट्राला त्या माध्यमातून स्वप्न दाखवलं की ह्या गोष्टी आपण करणार आहोत महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता त्या सगळ्या योजनांच त्या घोषणांचं काय होईल तुमचं काय मत आहे नाही खर तर राजकारणाच्या संदर्भात चर्चा करू नये असं मला वाटलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही चर्चा करू भाई करतील पण इतका अहंकार उन्मत्तपणा जो काँग्रेसमध्ये आग भाईमध्ये येणार नाही असा माझा समज होता लोकांनी आपटून आपटून निवडणुकीत पाडग लोकसभेत अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा आम्हाला दिल्या देशामध्ये वीस राज्यात एक एक खासदार यांचा निवडून आला नाही सतरा राज्यात भाजप पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेत दोन कोटी तीस लाख अठ्ठावन हजार पाचशे पंचवीस मतं आमच्या मागे आहे पंचावन्न गक्ष मतांनी हे कमी आहेत तरी यांना असं वाटतं की आम्ही देशाची प्रगती केली उन्नती केली विकास केला खोट बोल पण रेटून बोल अरे आता महाराष्ट्राची जी अवस्था आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की मी यांच्याशी कोणताही चॅलेंज स्वीकारायला तयार आहे चॅलेंज स्वीकारा ना मग अठ्ठावीस हजार कोटी तुम्ही वापस केले अरे मागच्या दोन वर्षात आपण पन्नास पन्नास हजार कोटी वापस केले आहे माहिती तर घ्या सरकार तुमचं आहे चव्वेचाळीस आमदार फक्त निवडून आले अहंकार असा दाखवत आहे की जसं काही आम्हाला काही समजत नाही आम्ही जे बोलतो ते गुंतागुंतीचा आहे आम्ही जे करतो ते गुंतागुंतीचं आहे मला असं वाटत की जेव्हा आपण जनतेच्या संदर्भात चिंता व्यक्त करतो तेव्हा राजकारण होता का सुधीर भाऊ आपण आपण तो बाजूला ठेवू मुद्दा अगदी वेळ खूप कमी आहे तुम्ही तुम्ही सांगा आता याच्यातून मार्ग कसा काढायचा किंवा निघेल का अपेक्षित आहे निघतो आता ही महाराष्ट्र वेगाने पुढे जाऊ शकतो महाराष्ट्राचा मारा जीडीपी पी देशाच्या जीडीपी पी मध्ये पंधरा टक्के आहे या देशाच्या अर्थ व्यवस्थेच अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचं विकासाचं इंजिन म्हणजे महाराष्ट्र आहे सुदैवानी जगातल्या आर्थिक दृष्टिकोनातून महत्वाचं शहर म्हणजे मुंबई आहे दुसरी गोष्ट हा गाडा पुढे न्यायचा असेल तर शेवटी असं रडत नाही बसता येत आणि यांनी चुकीची माहिती दिली देशामध्ये भारत सरकारनी कोणाचीही पगार काप नाही। कापले नाही आपल्या राज्यामध्ये आपण मात्र कमी दिले आपण काही कोणाचे पगार कमी केले कट केले असं म्हणून काहीतरी खोटी माहिती देण्याचं काही तात्पर्य नाही पण आपल्या राज्यामध्ये दुसरा मुद्दा पगारासाठी असे पैसे नाही असं म्हणणं मग द्या बघा माहिती अधिकारात भाईने एक कागद द्यावा आणि मागावं की पगारासाठी पैसे नाही अरे तुमचं उत्पन्न या पंधरा हजार कोटी झालंय मार्च वीस पासून एकतीस मार्च पर्यंत ठेकेदारांना अकरा हजार कोटी दिले पंचवीस पंधरा मध्ये आमदारांना खुश करायसाठी बाराशे पन्नास कोटी रुपये तुम्ही तुमच्याकडे आरोग्यासाठी पैसे नाही आहे खूप तुम्हाला आमदारांना खुश करायला पैसे देतात तुम्ही पंचवीस पंधरा मध्ये ठेकेदारांची बिग देता आणि तुम्ही सांगता पगाराचा पैसे नाही हे सहन करायचं आम्ही आणि नुसतं शब्द वापरायचे गुंतागुंतीचं राजकारण हे गाणं म्हणतात अरे काय बोलता जर जा आम्ही जाहीरपणे काढायला जा लागलो तो कोण काय करतो आम्हाला सांगू नका शेवटी आम्ही अशा पक्षाचे नेते आहोत ज्यांनी तुम्ही परिवास परिवासासाठी देश नाही सोडवा नाही तुम्ही खूप आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये पद्धतीने कारण नसताना जनतेच्या विचारासाठी चर्चा चर्चा असेल नाही आपल्याला त्या नाहीये मी माफ करा आपल्याला थांबवतोय कारण आपल्याला त्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायचीच नाहीये आणि त्याचं विषांतर होता कामा नये आणि आपली वेळ सुद्धा संपलेली आहे पण आज राज्यासमोरच जे आर्थिक संकट आहे या आर्थिक सुनामीचा सामना करत असताना राज्याच न पुढे कसं जायला हवं याच्या संदर्भात आपण या दोन्ही मान्यवरांची मतं जाणून घेतली सध्याची परिस्थिती काय आहे कुठं चुकतं याच्याबद्दल सुद्धा सुधीर भाऊंनी बोट ठेवला आणि पुढं काय करायचं याच्याबद्दल भाईंनी सांगितलं दोघंही आलात या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल दोघांचे मनापासून आभार या विशेष चर्चेत आपण इथेच थांबतोय ताज्या ता घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत